मराठवाड्यामध्ये सध्या भीषण पाणी टंचाई असून धरणातून पाणी वाटप करताना वाद निर्माण झालेले वेळोवेळी पाहायला मिळतात. यावर तोडगा म्हणून गुजरातच्या धर्तीवर राज्य सरकार मराठवाड्यामध्ये वॉटर ग्रीड योजना राबवणार आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या सर्व पाणी पुरवठा योजना एकत्र करून त्या एकाच ग्रीड खाली आणल्या जाणार आहेत. त्यामुळे जायकवाडी, उजनी, येलदरी, विष्णुपुरी सारख्या धरणांसह पाण्याच्या इतरही स्रोतांद्वारे पाण्याचं व्यवस्थापन करता येणार आहे. या योजनेचा प्राथमिक अहवाल सरकारकडे 15 दिवसात सादर होणार असून पुढील वर्षापासून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. या योजनेसाठी सुमारे 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. मराठवाड्यामध्ये आपण गुजरात ग्रीडच्या धर्तीवर मराठवाड्यामध्ये आपण ग्रीड करतोय. 8 जिल्ह्यांमध्ये एकाच योजनेतून पाणी देण्याची सरकारची योजना आहे. 8ही जिल्ह्यातल्या धरणाची माहिती घेण्याच्या संदर्भात, पाण्याची माहिती घेण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. 15 दिवसाच्या आत शासनाकडं अहवाल येईल आणि मराठवाड्याच्या 8 जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एकदाचा कायमचा निकाली लागेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.